विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. त्यामध्ये अजित पवारांची सासूरवाडी तरी मागे कशी राहणार. धाराशिवमधील तेरगावमध्ये अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात झळकलेले हे बॅनर ग्रामस्थांच्या चर्चेचा विषय ठरले, कारण या बॅनरवर अजित पवारांचा उल्लेख जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री असा करण्यात आलाय आणि त्यामुळेच या बॅनरवरून चर्चा सुरू झाली आहे. खरं तर तेर गावाचं अजित पवारांशी वेगळं नातं आहे. अजित पवार हे तेर गावाचे जावई आहेत. तेरगाव हे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं माहेर आहे, त्यामुळे गावचा जावई मुख्यमंत्री व्हावा यासाठी तेरगावातील अजित पवारांच्या समर्थकांनी ही बॅनरबाजी केली आहे. काकाजीने प्रार्थना केली की अजित दादा लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हावं आणि आमचा जो विकास राहिला दुर्भागाच्या मंदिराचा आणि गावचा आणि जिल्ह्याचा पूर्ण व्हावं. आमच्या गावचे जाव आहेत, लाडके जाव आहेत आणि आमच्या गावचा विकास दादा करतील आमचा विश्वास आहे. तेरगावात केवळ अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली असं नाही, तर गावातील संत गोरोबा काकांना साकडंही घालण्यात आलंय. त्यासाठी मंगळवारी सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. 2 दिवसापूर्वी माजी नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा सासरवाडीनं पूर्ण करायला हवी म्हणून आम्ही या ठिकाणी भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावले. तर आमचे नेते मुख्यमंत्री होणार असतील तर त्यासारखा मनस्वी आनंद आम्हाला कुठलाच नाही. नुकतंच अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रमात आपण मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पवारांच्या संभाव्य मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गावकऱ्यांनी गोरोबा काकांना साकडं घालत अजित दादांचे चक्क भावी मुख्यमंत्री म्हणूनच बॅनर लावलेत. गावचा जावई मुख्यमंत्री होणार म्हणून तेरवासियांना एक आनंद सध्या झाल्याचं पाहिलं. राज्यातील सत्तांतराचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं राखून ठेवलाय. तो निकाल मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात गेल्यास अजित पवार काही आमदारांसह भाजपला साथ देतील अशी चर्चा रंगली होती. पण खुद्द अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आतापासूनच त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करायला सुरुवात केली. धाराशिवहून बालाजी निर्फळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकल.